राधानगरी तालुक्यात आजच्या देशव्यापी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बंदच्या काळात कोल्हापूर राधानगरी रोडवर कौलव इथं तब्बल पाच तास रास्तारोको करण्यात आला अखेर शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिल कदम यांच्या आवाहनानंतर रास्तारोको आंदोलन मागं घेण्यात आलं कृषी विधेयकाविरोधात राधानगरी तालुक्यातील राशिवडे सरवडे कसबा वाळवे ठिकपुर्ली राधानगरी धामोड म्हासुर्ली कसबा तारळे आदी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपले व्यापार बंद ठेवले निपाणी देवगड महामार्गावर काही काळ रास्तारोको आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर राधानगरी राज्यमार्गावर कौलव इथं भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले आणि काँग्रेसचे राधानगरी तालुका समन्वयक सुशील पाटील कौलवकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला सकाळी आठ वाजता सुरू झालेलं हे आंदोलन सुमारे पाच तास सुरू होतं या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध केला आगे। आगे। या आंदोलनात काँग्रेससह राधानगरी बार असोसिएशन लालबावटा बांधकाम कामगार संघटना विश्वकर्मा संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय या पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिल्यानं पोलिसांनी जादा कुमक मागवली शाहूवाडी विभागाचे डीवाय अनिल कदम यांनी केलेल्या आवाहनानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला रास्तारोको आंदोलन मागं घेण्यात आलं आंदोलनात धैर्यशील पाटील कवलवकर विजय पाटील केद पाटील सत्यजित चरापले जी बी चरापले आर जी चरापले रंगराव पाटील एस डी दी पाटील दीपक चरापले प्राध्यापक विश्वास पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते कौलव ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रवासी आंदोलक आणि पोलिसांना अल्पोपहार देण्यात आला कौलवसह राधानगरी तालुक्यातील बहुतांश गावांमधील व्यवहार आज दिवसभर बंद राहिले सरवडे इथं आरपीआयच्या वतीनं अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पोलिसांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं सरवडे गावातील दूध संकलन वगळता अन्य सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले